नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती, भाषा आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। जगातील आदिवासींच्या जागृतीसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी जगातील आदिवासींचा आंतरराष्ट्रीय दिवस काल 9 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। यंदा कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने संपूर्ण देशासह आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला। आदिवासींचा आत्मसन्मान व अस्मिता जपणारा हा दिवस मनोरमस्ताना का येथेही मोठ्या जल्लोषात साजरा झाल्याचं दृश्य काल पाहावयास मिळालं। जय आदिवासी जय जोहारच्या आवाजात घोषणा देत मस्तानाका ते टेननाका या दरम्यान आदिवासी बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली होती। या दरम्यान या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आदिवासी बंधू भगिनींनी तारपा या वाद्याच्या तालावर ठेका धरल्याचं पाहावयास मिळालं। तरुणांपासून ते वृद्धांनी सुद्धा या दिवसाचा आनंद लुटला। एक प्रकारे मोठ्या सणासारखा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे, पाहूयात। आदिवासी समाज अज्ञानी निरक्षर असेलही, मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे। यावर्षी जागतिक आदिवासी दिनाची थीम होती संरक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण, ही 2022 ची थीम होती। आदिवासी संस्कृती टिकून ठेवणाऱ्या व आदिवासी बांधवांची परंपरा कायम ठेवणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम हाती घेऊन जनजागृती करून हा दिवस साजरा केला।
त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी आपली संस्कृती जपून हो मी आदिवासी आहे याचा आहे आम्हाला अभिमान अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.